महानगर पालिका आयुक्त प्रविनाश टिकर व अतिक्रमण विभागातील अधिकारी यांनी छत्रपतींच्या प्रतिमेला सर्व कायदे व नियम धाब्यावर ठेवून कुदळी व सबलीचा वापर करून काढले व सर्व धर्मियांच्या भावना दुखावल्यात. त्यांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे सर्व धर्मियांमधील शांतता सामंजस्याला तडा गेलेला आहे व सामाजिक शांतता सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे व सामाजिक तेढ निर्माण झालेले आहेत. हे कृत्य महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर व अतिक्रमण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी जाणून बुजून वाईट हेतूने शिवभक्त व शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याकरिता केलेले आहे असे करून त्यांनी सर्व धर्मियांच्या भावना दुखावल्यात आहे व या कृत्याद्वारे त्यांनी सामाजिक ऐक्य व शांततेचा भंग केलेला आहे तसेच सामाजिक तेढ निर्माण केला आहे. तरीही प्रवीण आष्टीकर व अतिक्रमण विभाग प्रमुख अजय बणसले व संबंधित व्यक्तीवर भादवी कलम 153A 295 गुन्हा नोंदविण्यात यावा अशी तक्रार ज्योती सैरिसे, अलका इंगोले, नीता तिवारी, कल्पना बनकर यांनी राजापेठ येथे करून याबाबत पोलीस आयुक्त यांना निवेदन दिलेत. काय मुद्दा घेऊन आपण ठिकाणी राजापेठ पोलीस स्टेशनवर पोहोचले, काय सांगाल आपण? आम्ही जिजाऊच्या लेखी म्हणून जिजाऊ महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं तर हे सर्वांच्या लोकांचे भावना लोकांची मागणी होती त्यानुसार आम्ही आणि आमदार साहेबांकडे बरेच लोकांची मागणी होती त्यानुसार पुतळ्या आम्ही तिथे बसवण्यात आला. परंतु राजकारण करण्यात आलं त्यामध्ये. महाराजांचा हा महाराज हे फक्त कुण्या एका युवा स्वाभिमानचे किंवा रविभाऊ राणांचे महाराज नाही आहे. महाराज पूर्ण महाराष्ट्रांचे नाही तर पूर्ण देशाचे आहे. आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परमिशन लागते ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कारण महाराजांच्याच एरियात महाराजांना जर जागा मिळत नसेल आणि परमिशन मागत असेल तर यासारखं राजकारण मी आम्ही तरी अजूनपर्यंत पाहिलेलं नाही. महाराजांची पुतळा तिथे बसवल्यानंतर सर्व लोक खुश झाले, सर्वजण दर्शनाला यायला लागले, सगळे आरती पूजा करण्यात आले. परंतु महानगरपालिकेचे आयुक्त, नगररचना आयुक्त आणि अतिक्रमण विभाग आणि पोलीस विभाग यांनी अगदी मध्यरात्री पुतळा उचलण्यात आला. ठीक आहे, पुतळा उचलला तुम्ही, परंतु त्या पुतळ्याचा अपमान, महाराजांचा अपमान तुम्ही करायला नको होता. छन्नी हातोड्याचा वापर त्या पुतळ्याला तुम्ही उचलताना लावलेला आहे. शिवाजी महाराजांचा अपमान त्यात केलेला आहे. आणि एवढंच नाही तर अतिक्रमण विभागामध्ये ज्या निरुपयोगी वस्तू ज्या त्या गोडाऊनमध्ये तुम्ही नेऊन ठेवता त्या गोडाऊनमध्ये छत्रपती महाराजांचा पुतळा तुम्ही तिथे नेऊन ठेवला आणि अगदी अडगळीच्यासारखा त्यांचा मान व्हायला पाहिजे होता, त्यांना मानास्तव त्यांना झाकून ठेवायला पाहिजे होतं, त्यांचं संरक्षण तिथं असायला पाहिजे होतं आणि हे काहीही केलेलं नाही. म्हणून आज आम्ही राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त आणि ते संबंधित अतिक्रमण विभाग यांचे जे अधिकारी पदाधिकारी असेल त्यांच्यावर चौकशी व्हावी व त्यांच्यावर सखोल गुन्हे दाखल व्हावे आणि तेवढंच गुन्हे दाखल होऊन जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आणि एवढंच नाही तर 19 तारखेला शिवजयंतीच्या दिवशीपर्यंत परमिशन मिळाली नाही मिळाली तरी परमिशन मिळालंच पाहिजे आणि नाही मिळाली तरी छत्रपती महाराजांचा पुतळा आम्ही बसवल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही ठामपणे युवा स्वाभिमानच्या आणि जिजाऊच्या लेखी म्हणून इथे सांगतो आहे. आणि जर यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही यापेक्षा जास्त आंदोलन करू शकतो हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. जय स्वाभिमान. बरं झालं असतं आणि परवानगी घेतल्यानंतरच पुतळा बसवला असता. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचं आराध्य दैवत आहे तर या ठिकाणी तात्काळ रात्रीच पुतळा बसवून काय सांगाल याबद्दल आपण? तात्काळ रात्री पुतळा बसवलेलाच नाही कारण आम्ही सकाळी 8:30 तिथे हजर झालो. 10:30 आम्ही पुतळ्याचं अनावरण केलं. पुतळा सकाळी बसवण्यात आला. आता हे जे म्हणत आहे मध्यरात्री पुतळा बसवला, आम्ही मध्यरात्री पुतळा बसवला नाही, मध्यरात्री पुतळा उचलण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आहे ते सगळ्यांचे आराध्य दैवत आहे आणि पूर्ण आणि असं नाही की रविभाऊ राणा यांचेच फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे, सगळ्यांचे शिवाजी महाराज आहे. हे रात्री बसवण्यात आलेला नाही पुतळा, सकाळी त्याचं लोकार्पण झालं, त्यांना हार येथे आरती सगळं करण्यात आली आणि 2 दिवसांनी या पोलीस लोकांनी महानगरपालिकेच्या लोकांनी येऊन तिथे कंप्लेंट केली आणि कंप्लेंट करून रात्री 1:30 जर तुम्ही तो पुतळा उचलत आहे तर हा माहिती आहे महाराजांचा अपमान आहे, हा आमचा कोणाचा अपमान नाही आहे.
हा होते महाराजांचा अपमान याच्याकरता ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना आहे त्या दिवशीपर्यंत जर पुतळा बसला नाही तर आम्ही हे युवा स्वाभिमानतर्फे तीव्र आंदोलन करणार आहे। हीच विनंती आमची हात जोडून विनंती आहे आयुक्त साहेबांना की शांततेचं प्रतीक बाळगून फक्त 19 फेब्रुवारीच्या आत महाराजांचा जसा होता तिथे तसाचा तसा पुतळा तिथे स्थापित व्हावा। आम्हाला आंदोलन वगैरे हे काही राजकारण एका साईडला पण महाराजांसाठी जर राजकारण करत असेल तर हे गलत आहे। महाराज सर्वांचे आहे, महाराज एका कोणाचेच नाही आहे आणि तिथे जर पुतळा बसवण्यात आला तर ते एकाच्या कोणाच्या मताने नाही बसवण्यात आलेलं आहे। तिथे सर्व युवकांची मागणी होती पुतळ्यासाठी आणि छत्रपती महाराजांचा पुतळा हे नवीन युवकासाठी नवीन पिढीसाठी आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हाही पुतळा उठवण्यात आलेला आहे तर तेही आम्हाला एकच म्हणणं आहे की अर्ध्या मध्यरात्री जर 3 वाजता पुतळा उठवण्यात आलेला आहे हे कुठला नियम आहे। आपण एक पोलिसांना कशा निमित्त आले काय कोणतं काम घेऊन आले इथे? आम्ही राजाभट पोलीस स्टेशनला आयुक्त आणि नगरवचनाचे अधिकारी ज्यांनी पुतळ्याला छत्रपतींच्या पुतळ्याला छन्नी हातोडे लावले आणि त्याचा अपमान केला त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे यासाठी इथे आम्ही आलेलो आहे। त्या दिवशी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त आष्टीकर तसेच अतिक्रमण विभागाने यांच्या संयुक्त कारवाईने आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात रात्री 4 ते 3 ते 4 दरम्यान सर्व फौज फाटा पोलीस SRP CRP सर्व पूर्ण यंत्रणा लावून कुदळ पावळे तसेच खोदून त्या ठिकाणून उचलून नेला। ही महाराजांची घोर विटंबना या महानगरपालिकेच्या आयुक्त आष्टीकर यांनी तसेच अतिक्रमण विभागवाल्यांनी केलेली आहे। आम्ही महाराष्ट्रात राहतो, आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज आहे, प्रत्येकाला त्यांच्याप्रती आस्था आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा या राजापेट उड्डाणपुलावर उभा राहावा ही मागणी अनेक जनतेची अनेक वर्षापासून आमदार रविभाऊ राणा यांच्याकडे होती। त्या मागणीच्या अनुषंगाने आमदार रविभाऊ राणा यांनी तो पुतळा अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीत आणि शिवभक्तांच्या मर्जीने त्या ठिकाणी स्थापन केला। 3 वर्षापासून त्या ठिकाणी परमिशन करता आम्ही रेटे घेत आहोत। आमदार खासदार यांनी पत्र दिलेलं आहे सरकारला महानगरपालिकेला, परंतु त्याची त्या पुतळ्याची परमिशन मिळालेली नाही, कारण की कुठेतरी आमदार रविभाऊ राणा यांचं नाव मोठं होईल आणि हे होईल म्हणून शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसू नये ही त्यांची भूमिका होती। आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याच्यानंतर जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आमदार रविभाऊ राणांनी तो पुतळा बसवल्याच्यानंतर यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि रात्रीचं ही कारवाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना झालेली आहे यामुळे, आणि त्या अनुषंगाने आम्ही इथे युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला व पदाधिकारी सर्व मिळून राजापेठ पोलीस स्टेशनला इथे एक रिपोर्ट दिलेला आहे आयुक्त आष्टीकर तसेच अतिक्रमण विभागाच्या विरोधात। ताबडतोब यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाची विटंबना काय असते हे यांना दाखवून दिलं पाहिजे। तो पुतळा उचलून नेऊन आणि नेऊन कुठे ठेवला तर अतिक्रमण विभागाने ज्या ठिकाणी अमरावती शहराचा केर कचरा टाकतो जिथे त्या लोड पकडलेल्या ज्या गाड्या असते आपल्या भाजीपाल्याच्या त्या ठेवतो त्या ठिकाणी आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला। ही लाज वाटायला पाहिजे या लोकांना, हे का हिंदू नाही आहे का, हे का महाराष्ट्रात राहत नाही का, ही लाज वाटायला पाहिजे। आणि एवढा निर्दयपणे महाराजांचा पुतळा उचलून नेणे ही महाराष्ट्राला एकदम निंदनीय बाब आहे आणि त्याचा गुन्हा यांच्यावर ताबडतोब दाखल झाला पाहिजे, अन्यथा युवा स्वाभिमान पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल। महाराजांचा पुतळा यांनी उचलून नेला म्हणजे सर्व संपलं असं नाही आहे। आम्ही शिवजयंतीला महाराजांचा पुतळा पूर्ण थाटामाटात परवानगी मिळो अथवा न मिळो राजापेठ उड्डाणपुलावर बसवणार आहोत आणि याचे साक्षीदार पूर्ण अमरावती राहणार आहे। त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटने किंवा महानगरपालिकेने आमच्यावर कोणती कारवाई केली तरी आम्ही महाराजांकरता आतमध्ये जाण्यास सुद्धा घाबरणार नाही।